बिलकुल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सीबीआयने जे नोटीस दिलेली आहे त्यामुळे सीबीआयच्या समोर पी चिदंबरम जाणार का आणि गेल्यानंतर ते चौकशीला सहकार्य करणार का, कारण सीबीआयचा पहिल्यापासूनच मुद्दा असा आहे की ते सहकार्य करत नाहीये आणि गेल्या 24 तासापासून ते गायब होते. तर आता यावेळेस पुन्हा सहकार्य करणार का, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पुढे आता काँग्रेस नेमकी कोणती भूमिका घेत आहे, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी कोणती भूमिका घेत आहेत ते पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर चिदंबरम यांच्या विरुद्धमध्ये कोणकोणते शिक्षण लावून सीधे कारवाई करते का ते पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा परवा दिवशी शुक्रवारी या संदर्भातची सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालय काय दिलासा देते का ते बघावं लागेल. त्याच्यामुळे हा आठवडा जो असणार आहे तो राजकीय घडामोडींचा आणि राजकीय उलटपालथीचा हा आठवडा असणार आहे. राम, आता सध्या सीबीआयचं एक पथक काँग्रेस मुख्यालयाकडे निघालंय असं कळतंय. बिलकुल, कारण अचानकपणे प्रकट झाले चिदंबरम, ते थेट काँग्रेस कार्यालयामध्ये गेले. काँग्रेस कार्यालयामध्ये